कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय, तर इथे हवेमध्ये पण टाळमुरजुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतन तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारे गमपा लिटिल चॅम्प 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. दादा दादा तुम्ही, अरे तुम्ही दोघे इथे काय करताय? दादा तुम्हाला गुंडांनी किडनॅप केलं होतं ना, त्याचं लोकेशन हेच दाखवत होतं. सो पुन्हा ते गुंड इथे आलेत का हे बघण्यासाठी आम्ही दोघं इथे आलो. अरे एवढी जोखीम घ्यायची काही गरज होती का? आणि ते मुक्ताला सोबत घेऊन आलास वेडा. नाही दादा, मी म्हटलं होतं हिला की मी एकटा जातो, पण मग मुक्ताच म्हणाले की एकटे जाण्यात जास्त रिस्क आहे, तुम्ही एकटे नका जाऊ, मी पण येते. दादा दादा आम्ही तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, आम्हाला तुमची खूप काळजी वाटते. हो किती जीव आहे रे, किती जीव लावता तुम्ही. दादा पण तुम्ही इकडे काय करताय? इथेच ठेवलं होतं डांबून मला. काय सांगता इथे? हो अहो दादा, पप्पे आणि मी तुम्हाला शोधत इथेच येऊन गेलो होतो, म्हणजे त्यावेळी तुम्ही इथेच कुठेतरी असणार. मे बी आम्ही तुमच्या जवळूनच पास झालो असू. अरे काय झालं, त्यावेळेला नेमकं 2 दिवसासाठी मला इथून उचललं आणि कुठेतरी भलतच ठिकाणी घेऊन गेले होते ते. बरोबर तेव्हा तुम्ही इथे आला असणार, म्हणून मी दिसलो नाही तुम्हाला. आता कुठे सापडले नाहीत मला, जातील कुठे? माझा हात त्यांच्या मानगुडीपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार. बर तुम्हाला एकदा बघायचंय का? नाही दादा, तुम्ही बघितलंय ना. सो ओके, आम्ही पुन्हा कशाला बघायचं दादा? पण हे कळलं नाही, तुम्ही इकडं एकटे येण्याची रिस्क का घेतली? अरे एकटा नाहीये मी, आजूबाजूला अदृश्य माणसं आहे. एक असे रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे, कळलं? त्यांची काही माणसं माझ्या सोबत असतात, ते दिसत नाही पण असतात माझ्या संरक्षणासाठी. आता इथे सुद्धा मी त्यांनाच भेटायला आलो होतो, तर आता ते येतील, त्यांना भेटेन, त्यांच्याशी बोलेन आणि मग मी येईन. याच्या तुम्ही इथनं पळा, जा मी येतो नंतर. दादा तुम्ही काळजी घ्या, येतो आम्ही. मुक्ता सारंग, आई वैजयंती, कुठे आहे तुम्ही? मला कोणी दिसत का नाही? मग अहो ऐकलं का, काशाचा फोन आला होता, यांनी सारंग आणि मुक्ताला कायमच गुंडाळलंय. म्हणजे आपण दादाला जिथे ठेवलं होतं ना, तिथे सारंग आणि मुक्ता पोहोचले, पण दादा काही त्याला सापडला नाही. उलट तिथे कोणीच नाहीये असं काशाने त्यांची खात्री पण पटवून दिली. अच्छा म्हणजे तो दिवसभर तिकडे होता काय? अहो काय हे काय? काय तुम्ही ठेवलंय का काही? मी नाही. काय बघा, हा तू काहीतरी हसणार. बॉम्ब नसेल ना? बॉम्ब काय झोप चाललाय? हो म्हणजे यांच्यासाठी नाही, आता ते स्वतःच संरक्षण करतायत, काळजी घेत आहेत, त्यामुळे तसं टेन्शन नाही. पण तुझे पैसे ज्यांनी चोरले तू सापडा नावास वाटते मला, म्हणून आपला जप. नाही जप करा तुम्ही, पण उपाशी पोटी कशाला, या आधी जेवून घ्या. नाही नको, हे आले की मजे होते मी. अच्छा म्हणजे तुम्हाला दोघांनाच एकत्र जेवायचे तर? तस समज होत. जा तुम्ही जेवा सगळेच. चालेल येते.
दामू काका आ काय मुक्त ते अहो दादा आले नाही का अजून नाही मला तर काय दिसलं नाही बुवा अहो कधी आले ना की आधी आंबिका त्यांच्या खोलीत जात्यात का त्यांच्या खोलीत का आम्ही तर कितीतरी वेळा पाहिलं दत्ता भाऊ चौकात वाटच बघत असतात मालक आले रे आले मी त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन जात्यात मी काय त्यांच्या खोलीकडे जात नाही ना तर उगीच शिव्या खायला लागतात बर ठीक आहे या तुम्ही मोठी आई जेवायला वाट बघत असताना दादा आधी तिकडं न जाता आत्याच्या खोलीत काय करत असतील एवढं काय महत्वाचं बोलायचं असत जाऊन बघावं का ते आत्याशी बोलत असताना त्यांच्या खोलीत असताना मी तिकडं गेले तर त्यांना आवडेल का एक मिनिट ही बॅग ओळखीची वाटते माझ्या अरे अरे ही तीच बॅग आहे म्हणजे भाऊ आणि मुक्ता ही बॅग घेऊन ते बँकेत गेले होते ना पैसे आणायला अरे ही बॅग तीच आहे अच्छा ती आहे ही चोरीला गेली होती इथे कशी आली म्हणजे ती चोरी काशानेच केली काय सांगताय जे काशाने चोरी केली ती बॅग इथे लपवली पहिला आळ भाऊवर घातला दुसरा आळ आपल्यावर घातला म्हणजे आपल्याला लटकवणार आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देणार किंवा काशाच अरे एवढा विचार कसला करतेस त्या बॅगेत पैसे आहेत आणि ते आपलेच आहेत ते पैसे घ्यायचे आणि सरळ वंटाच व्हायचे लवकर उघड्याच कुणाला असेल आता मला काय माहिती आत्या आत्या कशाला म्हणताय मला मी कशाला आत्या म्हणेन ती मुक्ता आली आहे ती म्हणते मुक्ता ना मी नको त्या वेळी टाकते मी बघू देते काय त्या काशेने चोरीचा आळ आपल्यावर टाकून ते मुक्ताला सांगून तिला तर इथे पाठवलं नसेल ना मला भीती वाटते तुम्ही मला घाबरवू नका मी घाबरून बाहेर बॅग फेकून देऊ का हा चालेल आपल्याला पैसे मोजायचे आहेत ना मी तिला कटवते हा तोपर्यंत तुम्ही एक काम करा झोपा बॅग घेऊन झोपा पुन्हा झोपू झोपा जो एक आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे जिचं नाव आहे श्रावणी याच वयात चांगली गायिका आहे असं लक्षात येत सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री